आले की आपण आता गाळाचे खडक याची थोडीशी आपण माहिती बघणार आहोत. गाळाच्या खडकांना स्तरीत खडक असे म्हणतात. बऱ्याचदा काय होतं, आपलं जे तापमान आहे या तापमानामध्ये फरक आढळतो. कधी तापमान उष्ण असतं, कधी थंड असतं, कधी दमट असतं, आणि त्यामुळे काय होतं, त्या तापमानाच्या फरकामुळे जो खडक आहे तो खडक फुटतो आणि त्या खडकातून पाणी शिरवतं. बऱ्याचदा काय होतं, असं पाणी शिरपत असताना त्या खडकामध्ये जे काही खनिजे असतात ते खनिजे विरघळून जातात आणि मग त्या खडकांचा अतिशय बारीक बारीक भुगा होतो किंवा त्याचे बारीक बारीक कण होतात. आणि मग हे खडकांचे कण कधी वारा, कधी हिमनदी, कधी नदी या प्रवाहाबरोबर ते वाळूचे कण वाहून नेले जातात. ते सकल प्रदेशांमध्ये वाहून नेले गेल्यानंतर काय होतं, त्या सकल प्रदेशामध्ये त्या कणांचे त्या एकावर काय सांगतात, थर साचतात. आणि मग एकावर एकाचे थर साचल्यामुळे जो खालचा जो थर असतो त्या खालच्या थरावरती प्रचंड दाब निर्माण होतो आणि मग हे थर एकावर एक साचताना त्यांचे एक संघ तयार होतो आणि हा एक संघ निर्माण झाल्यामुळे काय तयार होतात, तर गाळाचे खडक तयार होतात. बऱ्याचदा या गाळाच्या खडकाच्या थरांमध्ये मृत प्राण्यांचे, वनस्पतींचे काय आढळतात, अवशेष आढळतात. आणि बऱ्याचदा आपण बघतो की हे गाळाचे खडक अतिशय मऊ असतात, ठिसूळ असतात आणि वजनाला कसे असतात, हलके असतात. आणि या गाळाच्या खडकांना काय असतात, छिद्रे असतात. म्हणजे हे गाळाचे खडक सछिद्र खडकांचे किंवा सछिद्र बनलेले असतात. अशा प्रकारे आता हा गाळाचा खडक नेमका कसा आहे हे आता आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. चला तर गाळाचे खडक, स्तरित खडक हे कसे तयार होतात, कशी त्यांची निर्मिती होते, ते कसे एकावर एक थर साचतात हे आता आपण प्रत्यक्ष बघत आहोत. तर तुम्ही इथं बघू शकताय, तुम्हाला याच्यामध्ये हे खडकांचे आपल्याला एकावर एक असे थर साठलेले दिसून राहिले आहेत. आणि हे थर म्हणजेच हे कशाचे आहेत, हे गाळाचे खडक आहेत. आणि या गाळाचा खडक अतिशय वजनाने हलका पण आहे, मऊ आहे. या खडकांमध्ये बऱ्याचदा जीवाश्म सुद्धा आढळतात.